औरंगाबादच्या क्रांती चौकातल्या ठिय्या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवेंनीही सहभाग घेतला. यासंदर्भातील बघा महत्त्वाची बातमी, मात्र राजकीय नेत्यांच्या सहभागाला विरोध दर्शवत आंदोलकांनी उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह भाषा वापरली, त्यामुळे चिडलेले दानवे आंदोलकांच्या अंगावर धावून गेले. मात्र दानवेंनी लात मारल्याचा आरोप आंदोलकांनी केला, त्यामुळे चिडलेल्या आंदोलकांनी अंबादास दानवेंना धक्काबुक्की केली आणि या चिघळलेल्या परिस्थितीमुळे क्रांती चौकात थोडासा तणाव निर्माण झाला होता. याच बातमीसंदर्भात आपण अधिक चर्चा करू आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत आहेत. विशाल, खरं तर औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि आता अंबादास दानवेंबाबत नक्की काय घडलं होतं आपण दृश्य दाखवतो प्रेक्षकांना. दुपारी 1:30 ते 2 ही घटना आहे. औरंगाबादच्या क्रांती चौकात मराठा क्रांती मोर्चाचं ठिय्या आंदोलन सुरू होतं आणि त्यावेळेस शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अंबादास दानवे हे त्या ठिकाणी आले. मात्र कुठल्याही पक्षाचा नेता आंदोलनात नको, तर हे मराठा समाजाचं आंदोलन आहे असं म्हणत आंदोलकांनी दानवेंना तिथे येण्यापासून रोखलं. मात्र दानवे तरी सुद्धा तिथे ठिय्या आंदोलनावर बसले. त्याच वेळेस जे आंदोलक होते इतर, त्यांनी उद्धव ठाकरेंच्या आणि शिवसेनेच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. मात्र ही घोषणाबाजी सुरू होताच दानवेंचा राग अनावर झाला आणि आपण जसं दृश्यात पाहतोय त्या पद्धतीनं दानवे आपल्या जागेवरनं उठलेत आणि त्यांनी समोरच्या एका युवकाला तरुणाला लात मारली आणि त्यानंतर इतरही दानवेसोबत जी काही लोक होती तेही त्याला मारहाण करायला त्याच्या अंगावर धावून गेलेलं या दृश्यांमध्ये स्पष्टपणे दिसतंय. यानंतर क्रांती चौकात जे आंदोलन सुरू होतं त्यात बराच गोंधळ सुद्धा झाला. गिरीश, विशाल, या संदर्भात काय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे का, काही एकमेकांविरुद्ध काही तक्रारी दाखल झाल्यात? अगदी सध्या तरी या संदर्भात कुठल्याही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली नाही. मात्र संध्याकाळच्या सुमारास काही युवक दानवे यांच्या कार्यालयाबाहेर गेले होते अशी माहिती मिळते आणि त्यानंतर पोलिसांनी दानवे यांच्या कार्यालयाबाहेर थोडा पोलीस बंदोबस्त लावला असल्याचीही माहिती मिळते. मात्र सध्या तरी दानवे याबाबत प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकलेले नाहीये. गिरीश, विशाल, औरंगाबादमध्ये परिस्थिती आता नियंत्रणात आहे का, कारण दिवसभरात काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण मिळालं होतं आणि आता हा सुद्धा प्रकार घडलेला आहे? गिरीश, होय, वाळूज परिसरामध्ये आंदोलनाला गालबोट लागलेलं होतं. त्या ठिकाणी एक पोलिसांची गाडी, एक ट्रक, एक बस आणि एक फायर ब्रिगेडला आंदोलकांनी आग लावली होती. त्यानंतर तिथे पोलिसांना लाठीचार्ज सुद्धा करावा लागला होता. आंदोलकांनी सुद्धा पोलिसांवर दगडफेक केली होती. त्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. मात्र संध्याकाळी 6:30 नंतर परिस्थिती नियंत्रणात यायला लागली. राष्ट्रगीत करत आंदोलकांनी आंदोलनाची सांगता केली. तर शहरात आणि जिल्ह्यात जिथे जिथे ही आंदोलनं रस्ता रोको ठिय्या आंदोलन सुरू होती त्या सगळ्याच ठिकाणी आंदोलकांनी 6:30 नंतर राष्ट्रगीत म्हणत आंदोलन संपवलं. त्यामुळे जिल्ह्यात आता तरी पूर्णतः शांती आहे आणि हा जो प्रकार क्रांती विशाल मी तुला थांबवतोय, कारण या बातमी संदर्भात बोलण्यासाठी थेट शिवसेनेचे नेते अंबादास दानवे आपल्या सोबत आहेत. दानवेजी, आम्ही ही बातमी दाखवलेली प्रेक्षकांना, दृश्यांमध्ये तुम्ही लात मारताय असं दिसतंय, एकूण हा काय सगळा प्रकार घडला होता? लात मारलेली नाही, मी अंगावर धावून गेलेलो आहे. मी शिवसैनिक आहे, मी मराठा समाजाचाही कार्यकर्ता आहे. संभाजीनगरातून हे आंदोलन मागच्या 2 वर्षापासून सुरू झालं, त्यातला सुरुवातीपासूनचा मी कार्यकर्ता आहे आणि या आंदोलनात समाजात फूट पाडण्यासाठी मराठा समाजाच्या कोणत्याही नेत्याने कोणत्या नेत्याच्या विरोधात घोषणा द्या असं कोणाला सांगितलेलं नाहीये. पण इथं जाणीवपूर्वक उद्धवजी ठाकरे साहेबाविषयी ज्यावेळेस खालच्या लेवलला घोषणा दिल्या गेल्या त्यावेळेस मी ह्या गोष्टी माझ्या नेत्याच्या विषयी कोणी खालच्या लेवलला बोलणं माझ्याकडून सहन होणं शक्य नाही आणि म्हणून मी रागावलो. मला वाटत नाही तो कोण होता, मी काही लात मारलेली नाही, परंतु मराठा समाजाचे कोणत्याही नेत्यांनी कोणत्याही नेत्याविषयी गैरउद्गार काढावे अशा सूचना केलेल्या नाहीत. म्हणून उद्धवजींच्या विषयी जर असं कोणी बोलत असेल तर ते माझ्याकडून सहन होणार नाही. त्यामुळे मी रागाच्या भरात त्या माणसाचा तो कोण होता त्याचा गळा पकडला आणि मला नाही वाटत तो मराठा आहे, कारण मराठा प्रत्येक मराठा हा प्रत्येकाचा आदर करणारा असतो. हा कोण माणूस घुसला होता मला माहित नाही, मी त्याच्या अंगावर धावून गेलेलो आहे, हे सत्य आहे. अंबादाजी, तुम्ही असेच आमच्या बरोबर राहा. मराठा मोर्चाचे समन्वयक डॉक्टर शिवानंदजी माणसे आपल्या सोबत आहेत. डॉक्टर शिवानंदजी, ही बातमी आम्ही दाखवली औरंगाबाद मधील हा सगळा जो प्रकार दुपारी घडलेला आहे, अंबादास दानवे कसे चिडले आणि हा सगळा जो प्रकार घडलेला आहे त्याबद्दल तुमची काय पहिली प्रतिक्रिया? त्या ठिकाणी जे आंदोलन सुरू झालं शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू झालेलं आहे होतं आणि त्या ठिकाणी सर्वच नेत्यांच्या विरोधात घोषणा चालू होत्या, म्हणजे अगदी मुख्यमंत्र्यापासून तर राष्ट्रवादीचे असतील, काँग्रेसचे असतील, शिवसेनेचे असतील, सगळ्याच नेत्यांविषयी आणि सगळ्या नेत्यांविषयी राग व्यक्त त्या ठिकाणी होत होता. त्यामुळे असं पर्टिक्युलर कुणाबाबतीत ते नव्हतं, केवळ उद्धव ठाकरे बाबतीतच असं काही नव्हतं आणि त्यामुळं अंबादास दानवे हे जबाबदार नेते आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, त्यांनी एक्साइट होण्याचं काही कारण नव्हतं असं मला वाटतंय. अंबादाजी, आपण बघतोय की डॉक्टर शिवानंद यांचं म्हणणं आहे की कुठल्याही विशिष्ट नेत्याला टार्गेट करण्याचा कुठलाही हेतू नव्हता, तुमचं काय म्हणणं आहे?
असं नाही. शिवानंद जे भानुसे माझे मित्र आहेत, त्यांच्या नेत्याविषयी त्यांच्या समोर जर कोणी शिव्या दिलं तर त्यांना राग येणार नाही का? आणि कोणत्या नेत्यांनी ते पण जबाबदार आहे, मी पण जबाबदार आहे. कोणत्या नेत्याच्या विरोधात बोलावं असं कोणी सांगितलंय? बाकीच्या पक्षाचे कार्यकर्ते एक्साइट होत नसेल, पण मी शिवसैनिक आहे. बाकीच्या पक्षांमध्ये एक्साइटमेंट किती एक नाही आहे मला काही माहिती नाही, पण मी माझ्या नेत्याच्या विषयी कोणताही अपशब्द सहन करू शकत नाही. मी काय कोणताही शिवसैनिक सहन करू शकत नाही. मराठाजी पण आहेत, आम्ही सतत सोबत राहत आलेलो आहे सगळे लोक. आम्ही कोणत्याही नेत्या विरुद्ध बोलायचं सांगितलं नाही, बोलण्याचं काही कारण नाही ना कोणाच्या विषयी. डॉक्टर शिवानंद, तुमची काय प्रतिक्रिया आहे? अंबादासजी यांनी आपली भूमिका मांडलेली. नाही नाही, कसं आहे, कोणत्याही नेत्याविषयी बोलू नये हे खरं आहे, पण आजची परिस्थिती काय होती, आंदोलन हे मराठा आंदोलन होतं, हे काही कुठल्या पक्षाचं संघटनेचं किंवा कुणाचं आंदोलन नव्हतं. त्यामुळे कसं होतं की त्या ठिकाणी मराठा समाजाचे सगळ्या पक्षाचे संघटनेचे मराठा असे सगळे एकत्रित आलेले असं ते आंदोलन सुरू होतं. त्यामुळे म्हणजे अंबादास दानवे आदरणीय आहेत, त्यांच्याकडून असं एक्साइटमेंट त्या ठिकाणी आजच्या दिवशी तरी आज होणं अपेक्षित नव्हतं, एवढीच आमची अपेक्षा आहे, बाकी दुसरे काही नाही. डॉक्टर शिवानंद आणि अंबादासजी दानवे, तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट मांडली, 24 तासवर संवाद साधला, त्याबद्दल धन्यवाद.